पाळणे तालुक्यातील सोंबूत येथे काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते 10-बेडच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण झाले. त्यानंतर अनेक रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत. याच कोविड केअर सेंटरच्या वतीने दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अष्टविनायक रक्तपेढी अहमदनगर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये 37 रक्तदान केले. या रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी वैद्यकीय अधिकारी सुवर्णा सोर, जितेश सरडे, सुनील शेळके, शरद पारखे, दत्तात्रय कोल्हे, प्रणल भालेराव, प्रशांत नरवडे, विठ्ठल म्हस्के, नितीन घोलप, दीपक भालेराव आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवर व रक्तदात्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात. मी या चोबूतकर टीमचा आभार मानतो, कारण त्यांनी 8 दिवसापूर्वी जे कोविड सेंटर चालू केलं होतं तालुक्यात, मला वाटतं पहिलं गाव असं होतं की ज्यांनी गावात स्वतःहून आपलं गाव सुरक्षित राहावं यासाठी कोविड सेंटर चालू केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक पाऊल पुढे जाऊन हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला प्लाझ्मा असेल, रक्तदान असेल, याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं, कारण एखाद्या माणसाचे प्राण त्याच्यामुळे वाचू शकतात. मग हे गाव, एक चोंबूत छोटंसं गाव, खऱ्या अर्थानं पुढं आलं आहे. ते अनेक रुग्णांचा प्राण या रक्तदान शिबिरातून वाचवणार आहे. गावोगावी असे उपक्रम झाले पाहिजेत, कारण सरकारनं 1 मेपासून जी 18 ते 45 वयोगटातील रुग्णांस तरुणांसाठी जी लसीकरण मोहीम चालू केली आहे, एकदा लस घेतल्यानंतर कमीत कमी 60 दिवस ते 30 दिवस आपल्याला रक्तदान करता येत नाही, त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणू शकतो. मग भविष्याची ही दूरदृष्टी विचारात घेऊन या चोंबूतकर ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. मी त्यांचे आमदार साहेबांच्या वतीनं, निलेश लंके प्रतिष्ठान वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आभार मानतो, कारण तुमच्यासारखी माणसं या समाजात आहे, तोपर्यंत समाजावर आलेली प्रत्येक संकट आपण निश्चित परतवू. तालुक्यात जे कोविड सेंटर आता म्हणजे सुरू झालेले आहेत, त्यांना पण काय तुम्ही आव्हान कराल? तालुक्यातील जे काही कोविड सेंटर चालू आहेत, तुमचा आदर्श घेऊन बऱ्याच गावांनी, काही 50 खाटांचे असेल, काही 100 बेडचे असेल, काही 25 बेडचे असेल, त्यांनीही या कोविड सेंटर चालू केलं आहे. पण हे कोविड सेंटर चालू करत असताना अजूनही काहीतरी सामाजिक देणं लागतो, या भावनेतून त्यांनीही अशा प्रकारे रक्तदान शिबिर असेल, प्लाझ्मा दान असेल, या गोष्टींचं जर आयोजन केलं तर खऱ्या अर्थानं तालुका असेल, जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, त्यांच्यावर येणारं संकट काही काळ आपण थोपवू शकतो किंवा पूर्णपणे नष्ट करू शकतो. त्यामुळे त्यांनीही अशा प्रकारे चोबूतकरांचा आदर्श घेऊन शिबिरात प्रचंड असा महाराष्ट्राच्या संपूर्ण देशाच्या समोर आणि रक्ताची खूप गरज सध्या महाराष्ट्रातील जनतेला आहे, आणि याचा विचार करून माझ्या सगळ्या मित्रांनी गावातील तरुणांनी अतिशय सुंदर उपक्रम राबवला, आणि या उपक्रमामध्ये मला पहिला रक्तदान करण्याचा मान मिळाला. यापूर्वी रक्तदान केलेलं आहे, पण जो पहिला मान मिळाला त्याबद्दल मी सगळ्यांना आणि असेच सगळ्या गावगावच्या तरुणांनी या ठिकाणी पुढे यावं, जेणेकरून आपल्याच गावामध्ये आपल्याला आपल्या सुखसुविधा सगळ्या उपलब्ध आहेत किंवा अडचणीच्या वेळेस लागणाऱ्या गोष्टी आपल्याच गावामध्ये उपलब्ध होतील अशा गोष्टी या ठिकाणी जर गाव स्वयंपूर्ण झालं तर तालुका स्वयंपूर्ण. प्रतिनिधी स्वप्नील भालेराव, मायभूमी न्यूज, सोमभूत. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.